लग्नाचे आमिष दाखवत एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला आहे। बेलत्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। संदीप भारत वर्मा वय 22 वर्ष असा आरोपीचं नाव आहे। बेलत्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनी सोबत त्याची ऑगस्ट 2019 पासून ओळख होती। त्यांची मैत्री झाली व ती अल्पवयीन असतानाच त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर शारीरिक अत्याचार केला। कोणालाही काय सांगितल्यास जीवे मारण्याची देखील त्याने धमकी दिली होती। विद्यार्थिनीने त्याला काही दिवस अगोदरच लग्नाबाबत विचारणा केली असता संदीपने नकार दिला व तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। अखेर तिने पोलीस ठाणे गाठले व संदीप विरोधात तक्रार दाखल केली। बेलत्रोळी पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या। पुढील तपास पोलीस करीत आहे। पोलीस स्टेशन बेलत्रोळीच्या हद्दीमध्ये महाकाली नगर एरिया आहे, झोपडपट्टी एरिया, त्याच्यामध्ये फिर्यादी आहे आणि आरोपी आहे। हे दोन्ही शेजारी शेजारी राहणार आहेत। 2-4 वर्षापासून ओळख असल्याची फिर्यादीचे म्हणणे आहे आणि त्या ओळखीतून त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचं ठरवलं होतं। आता आरोपी जे आहे ते लग्नास नकार देत आहे। या दरम्यान त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक संबंध आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी। तर अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद केलेला आहे। ज्यावेळेस ती फिर्यादी घटना झाल्याचे सांगत होती तेव्हा ती मायनर असल्यामुळे याच्यामध्ये पोक्सोसुद्धा लावण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधील आरोपी जे आहे संदीप वर्मा हे रेकॉर्डवरील असल्याने त्यांना तत्काळ अटक करून पुढील तपास करीत आहोत। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही। सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा।